नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इतिहास पाठ क्रमांक 6 जनपदे आणि महाजनपदे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 आहे. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील एक नंबर, जनपदे म्हणजे काय? उत्तर, वैदिकोत्तर कालखंडात भारतीय उपखंडात जी छोटी छोटी राज्य अस्तित्वात आली त्यांना जनपदे असे म्हणत. प्रश्न 2, महाजनपदे म्हणजे काय? उत्तर, ज्या जनपदांचा भौगोलिक विस्तार वाढून ती अधिक बलशाली झाली अशा जनपदांना महाजनपदे असे म्हणत. प्रश्न 3, बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली? उत्तर, बौद्ध धर्माची पहिली परिषद मगध राज्याची राजधानी राजगृह येथे झाली. प्रश्न 4, वजन मापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली? उत्तर, वजन मापांची प्रमाणित पद्धत नंद राजांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 2 सांगा पाहू. त्यामधील एक नंबर प्रश्न, आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापला होता? उत्तर, अश्मक. 2 प्रश्न, जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची असे? उत्तर, गण परिषद. 3 नंबर प्रश्न, ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला म्हटले जाई? उत्तर, संथागार. प्रश्न 4, गौतम बुद्ध गणराज्यातील होते? उत्तर, शाक्य. प्रश्न 5, चतुरंग सैन्य? उत्तर, पायदळ, घोडदळ, रथदळ व हत्तीदळ. प्रश्न क्रमांक 3 जोड्या जुळवा. अ गट व गट. त्यामध्ये एक नंबर आहे, संगीती याची जोडी आहे. परिषद 2 आहे, धनानंद त्याची जोडी आहे. नंद राजा 3 नंबर, पाटलीग्राम त्याची जोडी आहे. अजात शत्रू. प्रश्न क्रमांक 4, भारतातील विविध घटक राज्ये व त्यांच्या राजधान्या यांची यादी तयार करा. उत्तर, तर बघा इथे काही घटक राज्य आणि राजधान्या दिलेल्या आहेत. हे घटक राज्य आणि राजधान्या आपण टोटल 3 पेज वरती घेतलेल्या आहे, तर तुम्हाला जितक्या लिहायच्या तुम्ही लिहू शकता, कारण तिथे काही सांगितलेलं नाहीये किती लिहायच्या. तर हे पेज नंबर 1. पेज नंबर 2 आहे, तुम्ही पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. पेज नंबर 3, ओके. सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.